आणि आता पाहूयात संगमनेर तालुक्यात गावोगावी निघालेल्या निर्णय रॅलीस तूर्तास स्थगित करण्यात आल्याचं हे वृत्त. निर्णय रॅलीस संगमनेर तालुक्यातील गावागावात जनतेचा उदंड प्रतिसाद मिळत असताना जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश जारी केल्यामुळे तूर्तास या निर्णय रॅली स्थगित करण्यात आलंय. गावोगाव या निर्णय रॅलीचं नागरिकांकडून स्वागत करण्यात आलं होतं, मात्र नुकतंच केंद्र शासनाने भारतभर प्रतिबंधात्मक आदेश लागू केल्यामुळे निर्णय रॅलीस तूर्तास स्थगिती दिली असल्याचं मत संगमनेर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते तथा कर्मवीर प्रतिष्ठानचे प्रमुख विठ्ठलराव घोरपडे यांनी सांगितलंय. संगमनेरच्या सर्व जनतेला माझा नमस्कार. गेली 4-5 दिवस निर्णय रॅलीच्या माध्यमातून आपण संगमनेर तालुक्यातील संगमनेर विधानसभा मतदारसंघातील बऱ्याचशा गावांना भेटी दिलेल्या आहेत. काही गावं अजून आपल्याला जायचे आहेत. पहिले 3-4 दिवस निर्णय रॅलीला प्रचंड खूप चांगला आपल्याला सहभाग भेटला, प्रतिसाद भेटला. त्यानंतर मागच्या कालच्या दिवसापासून आपल्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या आदेशानवे प्रतिकाबंधात्मक आदेशांचे आदेश देण्यात आलेले आहे. त्यामुळे आपण निर्णय रॅलीच्या नियोजनामध्ये थोडासा बदल असा केला की जे आपले साऊंड सिस्टीम असेल, जे आपली LED गाडी असेल, जे आपले झेंडे असेल, ते न वापर करता आपण फक्त घरोघरी गावोगावी जाऊन आपण निर्णय रॅलीचे विचार लोकांसमोर मांडत आहोत. त्यानंतर हा आदेश आल्यानंतर समाजामध्ये काही लोक असे असतात की त्यांना फक्त तालुक्यातील नेत्यांनी फक्त अफवा पसरवण्यासाठी ठेवला आहे आणि त्यानंतर त्यांनी खूप काही अफवा पसरवल्या. तर मी ह्या व्हिडिओद्वारे जनतेला विनंती करत आहे की आपण अशा कोणत्याही गोष्टीवरती विश्वास ठेवू नये. माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी, माननीय भारत सरकारने काश्मीरमध्ये जो 370 कलम आणि 35(a)चा कलमचा जो निर्णय घेतला, त्यानुसार कुठेही कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून माननीय जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी असे आदेश आपल्या जिल्ह्यामध्ये जारी केलेले आहेत. त्याची 7 तारखेला सगळ्या वर्तमानपत्रामध्ये बातमी आल्या आहोत. जनता सुजाण आहेत आणि मला जनतेला सांगावं असं वाटतं की आपण अजून सुजाण झालं पाहिजे. समाजामध्ये ज्या अशा अफवा पसरवणाऱ्या प्रवृत्ती आहेत त्यांच्यापासून आपण दूर राहिलं पाहिजे. यालाही न जुमानता आम्ही आमचा हा निर्णय लढीचा लढा सुरूच ठेवलेला आहे. काल परवा पण आम्ही साकूर भागात होतो, उद्या परवा पण आम्ही राहिलेल्या भागामध्ये जाऊन जनतेचं प्रबोधन करणार आहोत. जनतेपर्यंत निर्णय रॅलीचे जो उद्देश आहे तो आम्ही पोहोचवणार आहोत. पुन्हा एकदा संगमनेर तालुक्यातील ज्या ज्या जनतेनं आम्हाला आमच्यावरती प्रेम केलं, निर्णय रॅलीला प्रचंड प्रतिसाद दिला. प्रतिनिधी दत्तात्रय घोलप, OS News, संगमनेर.